मित्रांनो, आपण लहानपणी आपली भाषा ज्याप्रमाणे शिकलो होतो त्या पद्धतीचा अवलंब करत आपण आपल्या इंग्लिशच्या नॉलेजला अपडेट करतो आहोत. हे तुमच्या लक्षात आतापर्यंत गोष्ट आली असेलच. आपण जेव्हा लहानपणी मी आहे या गोष्टीचा उच्चार केला होता, मी आहे ही मम्मी आहे, पप्पा आहे, भैया आहे, दीदी आहे, याला आपण ॲमेझॉन बरोबर जोडलं आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल जास्त विचार केला, राईट. आता आपण थोडंसं पुढे जाऊ. एकदा का आपल्याला आपल्या घरच्यांची सगळ्यांची ओळख पटली की आपण त्यांच्याकडे काहीतरी मागायला लागतो ना, काहीतरी हट्ट करायला लागतो, मला चहा दे, मला पाणी दे, मम्मम वगैरे काय काय मागायला लागतो आपण. परंतु हे जे मागणं आहे हे एक प्रकारचं त्यांना पण ऑर्डर देण्यासारखं आहे. खरं तर आपण विनंती करत असतो, परंतु लहानपणी आपल्या विनंतीलाच आज्ञा समजलं जातं आणि त्यानुसार आपला हट्ट पुरवलं जातो ना. मला पाणी दे किंवा खायला दे आपण मागत असतो, म्हणजे एक प्रकारची आज्ञा आहे, ठीक आहे ना. इंग्लिशमधले ह्या ज्या काही ऑर्डर्स आहेत ह्यांच्याबद्दल आपण आज थोडासा विचार करूया, ओके. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक ॲक्शन वर्ड, तुम्हाला माहीत असलेला प्रत्येक ॲक्शन वर्ड ही एक आज्ञाच आहे. आजचं हे नॉलेज ऑफ द डे समजा वाटलंच तर कुठली पण ॲक्शन वर्ड घ्या, गो हा एक नॉलेज काय आपल्याकडे वर्ब आहे ॲक्च्युली, गो ही पण एक आज्ञाच आहे ना. आपण जर टू गो म्हटलं तर जाणे असा त्याचा अर्थ होईल, आणि त्याच्या अलीकडचा जो टू आहे ना त्याला नुसतं ने इतका मोठा अर्थ आहे, आणि जो गो आहे त्याला फक्त जा इतकाच अर्थ आहे. म्हणजे टू गो म्हणजे जाणे, पण नुसता गो म्हणजे काय, जा. मग आपण जर नुसतं गो म्हटलं तर आज्ञा दिल्यासारखं होईल की नाही, येस. मग आता कोणतीही आज्ञा तुम्ही घेऊ शकता, कुठलाही ॲक्शन वर्ड घेऊ शकता. प्ले म्हटलं आपण तर प्ले म्हणजे काय होईल, खेळणे नाही. आता प्ले म्हणजे काय, फक्त खेळ, राईट. कम म्हणतो आपण कुणाला पण, आपलं काय म्हणायचं असतं, येणे नसतं म्हणायचं ना आपल्याला, तर कम म्हणजे काय मग, ये. अशा खूप सगळ्या आज्ञा, खूप सगळ्या ऑर्डर्स आपल्याकडे ऑलरेडी आहेत. आणि आपण ह्या वयामध्ये आपण जे आता शिकतो आहोत या सगळ्या गोष्टी, त्यामध्ये तुमच्याकडे आत्ता ह्या मिनिटाला तुमच्याकडे 3-4 हजार ऑर्डर्स ऑलरेडी आहेत. ओपन, क्लोज, प्ले, राईट, रीड, सेंड, कॉल, चेक, गिव्ह, लेंड, ह्या सगळ्या काय आहेत, हे तर आज्ञाच आहेत ना सगळ्या. ह्या आपल्याला फक्त याच्यामध्ये आता आपल्या भाषेमध्ये गुंफायचं त्यांना इंग्लिशमध्ये. समजून घ्या मी काय सांगतो. आपल्याला जेव्हा निगेटिव्ह ऑर्डर द्यायची असेल किंवा निगेटिव्ह रिक्वेस्ट करायची असेल, आपल्याला निगेटिव्ह सजेशन करायचं असेल, तर आपण फक्त त्या आज्ञेच्या अगोदर काय म्हणतो, आपण डोंट म्हणतो ना, राईट. मग जर जा म्हणायचं असेल तर आपण काय म्हणणार, गो. आणि नको जाऊ म्हणायचं तर काय म्हणणार आपण, डोंट गो, राईट. आता आपण काय करू, थोडं एलोबरेट करू, ह्याला थोडंसं आपण डेकोरेट करूया छानपैकी. अगोदर काय म्हटलं, गो. नंतर काय म्हटलं, डोंट गो. आता आपल्याला झालं, जा आणि जाऊ नको इतकंच म्हणणार आहे का आपण, नाही ना. आपण काय म्हणणार आहे, आपल्याला जर खूप रिक्वेस्ट करायची असेल तर आपण प्लीज टाकणार आहे ना मध्ये. चला मग आपल्या पण बोलण्यामध्ये प्लीज आला याच गोष्टीला जोडून, तर आपण काय म्हणणार मग, प्लीज डोंट गो, राईट. किंवा प्लीज गो, कम, डोंट कम, प्लीज कम ना, प्लीज ये. नको येऊ प्लीज म्हणायचं असलं तर काय म्हणणार आपण, डोंट कम प्लीज, किंवा प्लीज डोंट कम, प्लीजला इकडे टाका इकडे टाका, काही फरक पडत नाही आहे, ठीक आहे. आणि राहिला प्रश्न, मोठे मोठे वाक्य बनवायचं आहे याचा तर काही प्रश्न नाही. आपण मागच्या लेक्चरलाच बघितलं, जितके प्रिपोजिशन्स वापराल तितके तुमचे वाक्य काय होतील, मोठे होतील. प्लीज डोंट कम टू माय कॉलेज, झालं. टू टाकलं, टू माय कॉलेज म्हटलं, माझ्या कॉलेजला प्लीज येऊ नका पप्पा, बरोबर. प्लीज डोंट ओपन द गेट विदाउट माय परमिशन, काय झालं आता, आपल्याला डोंट ओपन इतकंच माहिती होतं अगोदर ॲक्शन, आपण त्याला जोडत गेलो पुढे, ओपन द गेट म्हटलं ना, प्लीज डोंट ओपन द गेट. परत पुढे एक ॲक्शन आपण काय प्रिपोजिशन टाकली, विदाउट, परत आपण म्हटलं माय परमिशन. एवढं मोठं वाक्य मिळालं ना आपल्याला, प्लीज डोंट ओपन द गेट विदाउट माय परमिशन. असंच आहे, जितके पण तुम्हाला निगेटिव्ह ऑर्डर्स, निगेटिव्ह सजेशन्स, निगेटिव्ह रिक्वेस्ट करता येतील, आज आपण त्याची प्रॅक्टिस करणार आहोत, ठीक आहे. चला आपण थोडं आणखी पुढे जाऊया, कारण आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मला वाटतं तुमच्या मुद्दा लक्षात आल्याच्या नंतर थांबण्यावर मध्ये काही इथे अर्थ नाही, आपण वी जस्ट गो प्रसिद्ध आहे, ओके. आता बघा, तुम्ही एखाद्याला ये म्हटलं, नको येऊ हे पण म्हटलं, थोडं मोठं वाक्य पण म्हटलं, बरोबर. पण जर तुम्हाला म्हणायचं असलं, येशील ना मम्मी ये, बर ठीक आहे, येशील ना किंवा येशील का, असं जेव्हा म्हणायचं असेल तर काय करणार, आपल्याकडे काय आहे, विल यू, आपण फ्युचर टेन्स म्हणून त्याला काहीतरी शिकलो होतो,
परंतु विल यू हे आपल्या स्पीकिंग मध्ये आता जास्त कॉमन असणार आहे. ठीक आहे, विल यू कम म्हणजे काय, येशील ना किंवा येशील का, विल यू हेल्प मी मला मदत करशील ना. ठीक आहे, आता हेल्प मीच्या पुढे काय वाक्य वाढवायचं हा तुमचा प्रश्न आहे. विल यू हेल्प मी इन माय प्रोजेक्ट, इन वापरलं, माय प्रोजेक्ट वापरलं, चाललं वाक्य पुढे. विल यू टेल माय पेरेंट्स अबाउट माय कंडिशन, माझ्या कंडिशन बद्दल माझ्याच पेरेंट्सना सांगशील का. दिस वे ना, येस नो, अरे लक्षात, मागे सांगितलं येस नो टाईपचे क्वेश्चन्स तयार होतात. विल यू, विल यू, विल यू, विल यू ओपन द गेट प्लीज, तू प्लीज दरवाजा उघडशील का, विल यू ओपन द गेट. आपण पुढच्यालाच जास्त करून मदत वगैरे मागणार असतो किंवा खूप सगळ्या गोष्टी, म्हणून आपण विल यू हे एकदम कॉमन आहे आपल्यासाठी. आज आपण विल यूची खूप सगळी प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे, पण जर निगेटिव्ह म्हणायचं असलं तर नाही जाणार का, असं म्हणायचं असलं तर काय करणार आपल्याकडे, विल यू नॉट. आणि त्याचा शॉर्टकट कॉन्ट्रॅक्ट मागच्या वेळेला सांगितलं होतं कुठला, वोंट. आणि त्याला जर यू लावला, वोंट यू होईल. मी मागे एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं वोंट यू म्हणण्यापेक्षा वोंट यू म्हणा, तुम्हाला जे शक्य होईल ते म्हणा, परंतु इंग्लिशच्या दरबारात या. ठीक आहे ना, वॉन्ट यू हॅव मी, वॉन्ट यू गो दॅर, वॉन्ट यू ओपन द गेट, वॉन्ट यू लिमिट दिस थिंग्स, वॉन्ट यू नाही करणार का, नाही म्हणणार का, वॉन्ट यू से दिस, तू असं नाही म्हणणार का, वॉन्ट यू हॅल्प मी, तुम्हाला मदत करणार नाहीस का. सिंपल, विल यू करशील का आणि नाही करणार का, वॉन्ट यू. किती सोपं आहे ना इंग्रजी, हे समजतंय की नाही समजतंय. चला माझ्या मागे म्हणा, ओके, विल यू सबमिट दिस डॉक्युमेंट्स, ओके, विल यू टेल मी अ स्टोरी, विल यू कनेक्ट दिस डॉट्स, विल यू हेल्प मी इन दिस प्रोजेक्ट, विल यू सपोर्ट मी इन दिस कंडिशन. खूप छान, आपण वॉन्ट यूची थोडीशी प्रॅक्टिस करूयात, माझ्यासोबत म्हणा किंवा माझ्या मागे म्हणा, काही बिघडत नाही आपल्याला. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, वुमन ऑल्सो, राईट ना. वॉन्ट यू टेल माय पेरेंट्स अबाउट माय कंडिशन, काही झाली, ओके. वॉन्ट यू लिमिट युअर नॉनसेन्स, वॉन्ट यू टेल दिस स्टोरी अहेड, वॉन्ट यू टॉलरेट दिस लिटल ट्रबल, won't you understand his condition, won't you take a lead to solve this problem. खूप छान मित्रांनो, आपण जितकी प्रॅक्टिस करू तितकी कमी आहे हे तर आपल्याला माहितच आहे, राईट ना. आपण जेव्हा एखाद्याला अमुक अमुक गोष्ट करशील का किंवा नाही करणार का अशी जेव्हा आपण रिक्वेस्ट करत होतो, आपण विल यू आणि वॉन्ट यू वापरला, राईट, येस. हे तर तुमच्या आता लक्षात पूर्ण गोष्ट यायलाच हवी, काही अवघड नाही आहे, दिस इज जस्ट अ सिम्पल थिंग. आपण फक्त त्याची प्रॅक्टिस जास्त करत नाही. पोलाईट रिक्वेस्ट करणं ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, विनम्र अशा प्रकारची रिक्वेस्ट करणं, एकदम विनम्रता के साथ. आपल्याला जर आणखी थोडी व्हरायटी आणायची असेल तर विल यू वॉन्ट यूला तुम्हाला आणखी एक ऑप्शन आहे, कोणतं माहिती आहे, वुड यू, वुड यू गो देअर, वुड यू प्लीज क्लोज द विंडो, वुड यू प्लीज tell me the story, would you please explain this, would you wapra, tyacha artha pan toch hoil, would you please close the window, yacha pan artha toch hoil, tumhi please window close karal ka, ya pramane karta ka asa gitla tari chale, don't worry about it. Would la anki friend hai, could you, to wapra kai bigadat nahi, could you please hold it, could you please explain me, could you please stay there, could you please, could you please, could you please, aaj thodi si practice tar vaela chahiye, theek hai na. Could you please stop there, could you please check my papers, could you please help me in this my condition, could you please mana, would you please mana, will you mana, won't you mana. Tumcha conversation je hai na te suru vaela paise. Amazon cha purcha tappyar apan aalo ahot, apan ka ekas tikan thambnar nahi ahot na, right na. तर ह्या गोष्टींचा आज आपण विचार करूयात, कुड यू, वुड यू, विल यू, वॉन्ट यू, हे आपल्याला व्हायलाच पाहिजे, जमलंच पाहिजे.